लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। बीजेपी युवा मोर्चा के प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटिल ने एमपीएससी के छात्र स्वप्निल लोनकर की आत्महत्या को उद्धव सरकार की बड़ी नाकामी करार दिया है। विक्रांत पाटिल का आरोप है कि एमपीएससी परीक्षा प्रक्रिया में जो धांधली चल रही है उसे सरकार रोक पाने में विफल रही है, इसलिए स्वप्निल लोनकर की हत्या के लिए सरकार जिम्मेदार है। युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष ने चेतावनी देते हुए कहा कि यदि सरकार ने सुधार नहीं किया तो युवा इसके खिलाफ सड़क पर उतरेंगे और सरकार से सवाल पूछेंगे। विक्रांत पाटिल ने और क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। उभ्या महाराष्ट्राचं काळीज पिळवटून टाकेल अशी घटना आज महाराष्ट्रानं अनुभवली आणि स्वप्निल लोणकर या युवाला त्या ठिकाणी आत्महत्या करावी लागली। एमपीएससी परीक्षा त्या संदर्भातला गलथान कारभार आणि या यंत्रणेला कंटाळून त्या ठिकाणी आयुष्याची ही लढाई अर्ध्यातच सोडून स्वप्निल स्वर्गवासी झाला। आई वडिलांच्या त्याच्याकडनं असलेल्या अपेक्षा की माझा मुलगा त्या ठिकाणी एमपीएससी पास आउट होईल, सरकारी नोकरीत जाईल आणि त्या माध्यमातून कुटुंबाचं कल्याण करेल या देशाचं कल्याण करेल ही भावना त्यांच्या मनात होती, पण दुर्दैवानं ती पूर्णत्वाला जाऊ शकली नाही। आणि ही आत्महत्या की हे राज्य सरकारच्या गलथान कारभाराचा हा एक बळी आहे, हा प्रश्न आज तमाम युवा या महाराष्ट्रातले विचारतात। आणि म्हणून एमपीएससीच्या बाबतीमध्ये सातत्यानं या सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय, गलथान कारभार, केलेली दिरंगाई, अशा प्रकारचे हे निर्णय युवांच्या भवितव्यासाठी किती घातक आहेत याचं उदाहरण म्हणजे हा स्वप्निल लोणकरचा दुर्दैवी मृत्यू आहे। आणि म्हणून या निमित्तानं आम्ही मागणी करतो की स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियाला सरकारने त्वरित किमान 25 लाखाची मदत केली पाहिजे। आणि त्याचबरोबरीनं आम्ही मागणी करतो की एमपीएससीच्या विषयामध्ये रखडलेले हे निर्णय आपण त्वरित मार्गी लावले पाहिजेत। काहींच्या परीक्षा झाल्यात, प्रिलिम्स झाल्यात, मेन्स झालेल्या आहेत, इंटरव्ह्यूसुद्धा झालेत, पण नोकऱ्यांची वाट बघता बघता त्या ठिकाणी युवा विवंचनेमध्ये आहेत। काहींना त्या ठिकाणी इंटरव्ह्यू बाकी आहेत आणि इंटरव्ह्यू बाकी असल्यामुळे त्या ठिकाणी नोकऱ्यांची ते जॉईंट होऊ शकत नाहीत, अशा प्रकारची स्थिती आहे। आज त्यांचे कुटुंबीय आस लावून बसलेत की आमच्या पोरांना नोकऱ्या लागतील, कर्जाचं ओझं आईबापांवर आहे, ते कुठेतरी आमची पोरं हलकी करतील, हा विषय आईवडिलांच्या डोक्यामध्ये आहे। आणि त्या ठिकाणी पोरांना नोकऱ्या लागणं तर दूर, त्यांचे इंटरव्ह्यूसुद्धा होत नाहीत। आणि या सरकारला खंडना वसूल करायला वेळ आहे, पण या युवांच्या भवितव्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही। आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला तर ते त्या ठिकाणी म्हणतात की आम्ही ह्याच्यावरती बघतो, घाईघाईने निर्णय करण्यापेक्षा आम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं विचार करतो। आणि त्या ठिकाणी रोहित पवारांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली की या ठिकाणी मी सरकारला विनंती करतो, तुम्ही युवा नेते म्हणून स्वतःला प्रमोट करता आणि तुम्ही विनंत्या कसल्या करता, स्वतःचे कुठले विषय असतील तर तुम्ही आदेश करता आणि असे जर का युवांचे प्रश्न असतील तर तुम्ही विनवण्या करून ह्या नौटंक्या करून दाखवता, ह्या नौटंक्या त्वरित थांबल्या पाहिजे आणि एमपीएससी विषयामध्ये त्वरित निर्णय व्हायला पाहिजे। नाहीतर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की कुठल्याही मंत्र्यांना त्या ठिकाणी महाराष्ट्रभरामध्ये आम्ही जाब विचारू आणि जिथं जिथे ह्यांचे दौरे असतील भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या गाड्या अडवतील आणि यांना एमपीएससीच्या परीक्षांचा निकाल होईपर्यंत, विषय मार्गी लागेपर्यंत आम्ही स्वस्थ बसू देणार नाही।